होश में आके बात करो, रद्द करा, रद्द करा, हरिशंकर के पास रद्द करा, रद्द करा, रद्द करा, हरिशंकर के पास रद्द करा, नहीं कुराचा आबादी, हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी यूनियन, हमारी ताकत, अनेक रस्त आदिवासी एकजुटीचा विजय असो, विजय असो, अनेक रस्त आदिवासी एकजुटीचा विजय ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन ही महाराष्ट्रव्यापी कर्मचाऱ्यांची संघटना आहे. अनुसूचित जमातीचे जे कर्मचारी आहेत त्यांची जात प्रमाणपत्र फसवणुकीने आणि लबाडीने शासनाच्या समित्या रद्द करीत आहे. मूळ आदिवासी असताना कोणती वेगळीवेगळी कारणे दाखवून आमची जात प्रमाणपत्र रद्द केली आणि आम्हाला खोटे आणि बोगस संबोधण्यात येत आहे. हा अन्याय आहे. त्यामुळे आमच्या या अन्यायाच्या विरोधात ही आमची संघटना महाराष्ट्रभर आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी निदर्शने करीत आहे. त्या संदर्भातलं आजचं हे आंदोलन आहे. आमची जात प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक रद्द केल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना सेवेतून काढलेलं आहे. त्यानंतर जी कर्मचारी सेवानिवृत्त झालीत त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अद्याप पेन्शन मिळालेलं नाही, त्यांच्या ग्रॅच्युटीचे लाभ देण्यात आलेले नाही आणि शासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. एक प्रकारे हा अन्याय आहे. या संदर्भात मागच्या शासनाने तिने छगन भुजबळ समिती नेमलेली होती. त्या छगन भुजबळ समितीचा अहवाल शासनाकडे आला परंतु अद्याप या शासनाने या अहवालावर कारवाई केलेली नाही. उच्च न्यायालयाने सुद्धा या संदर्भात तातडीने निर्णय घेण्यास सांगितले होते परंतु सरकारच्या भानगडीमुळे आमच्यावर अन्याय होत आहे. सरकार बदललं याचा अर्थ आमच्यावरचा अन्याय अद्याप दूर झालेला नाही. हा अन्याय दूर करण्याकरता नव्या शासनाकडे आमची ही मागणी आहे. त्यासाठी आजचे धरणे आंदोलन आम्ही आयोजित केलेले आहे. मागण्या जर पूर्ण झालेल्या नाही तर आम्ही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणे आंदोलन घेऊ. संपूर्ण महाराष्ट्रभर आमचं आंदोलन आहे आणि या संदर्भात मागच्या वेळी आम्ही मंत्रालयावर एक मोठा मोर्चा काढलेला होता. त्यामुळे शासनाला बरेच प्रकारे हादरा बसलेला होता. अशाच प्रकारे आम्ही आंदोलन करू शकतो आणि जर अशा प्रकारे जर आम्हाला कुठली न्याय दिलेला नाही तर निवडणुकीमध्ये सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मी डॉक्टर दीपक केदार, महाराष्ट्र राज्याच्या संघटना जी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन या संघटनेचा मुख्य मार्गदर्शक आहे.